हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण तुमची जी काही नववी कविता आहे ज्याचे नाव आहे उजाड उघडे माळराणी, तर त्या कवितेचा जो काही स्वाध्याय आहे म्हणजे कवितेखालील प्रश्न आणि सोबतच त्यांची उत्तरे आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर चला आपल्या आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. सुरुवातीला बघा, प्रश्न पहिला अ, कारण लिहा. आपल्याला या प्रश्नामध्ये कारण लिहायचे. तर पहिलं अ की कवित्रीच्या मते दाही दिशांना रंग उधळले कारण वसंत ऋतूचं आगमन झालंय. त्यानंतर जगातील सर्व फुले मनात जुरू लागली कारण मातीच्या मंडीवर पळस फुले बहरून आली. त्यानंतरचा प्रश्न पहिला आ, खालील आकृतीबंध पूर्ण करा. आता हा आकृती हा प्रश्न तुमच्या पुस्तकामध्ये आकृतीच्या स्वरूपात दिलेला आहे, त्याला आपण साध्या सरळ रूपामध्ये मांडलेले. तर वसंत ऋतूच्या स्वागतासाठी अथूर असलेले घटक कोणते कोणते? लिंबोणी, वड, पानं, पळस आणि नागफणी. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहिला ई, की पृथ्वीचे रूप खालील बाबतीत स्पष्ट करा. वसंत ऋतूमध्ये आगमनापूर्वी आणि आगमनानंतर कशा पद्धतीचं असतं? तर आगमनापूर्वी बेरड कोरडी सृष्टी होते, आगमनानंतर दिशा दिशांना रंग उधळले. त्यानंतर आगमनापूर्वी उजाड उघडे माळराण होतं, तर आगमनानंतर सृष्टी वसंत गाणं गाऊ लागली. या ठिकाणी आपला पहिला प्रश्न संपतो. त्यानंतर आपण आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न आहे की सृष्टीतील खालील घटक वसंत ऋतूच्या आगमनानं कसे सजले ते स्पष्ट करा. तर कोणते घटक कोणते आणि त्यांचं सजणं कशा पद्धतीचं आहे हे लक्षात घ्या. पहिलं आहे लिंबोनी, उपटी वस्त्र ल्याली नागफणी, जर्द दामडी कर्ण फुलं घातली, घाणेरी दुरंगी चुनरीत उभी राहिली, पळच फुलं मातीच्या मांडीवर बहरून आली. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3, खालील शब्दांसाठी कवितेत आलेले समान अर्थाचे शब्द शोधा. कोणते कोणते शब्द आहेत? भेट वस्तू नजराणा, सजली नटुनी थटुनी, अरुंद रस्ता पान, अंक अंक. आता या ठिकाणी आपला तिसराही प्रश्न संपतो. आपण चौथ्या प्रश्नाकडे वळूया. चौथा प्रश्न आहे भावार्थ आधारित. त्यामध्ये पहिला प्रश्न, सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पाणंदी वरी या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा. यामध्ये बघा, वसंत ऋतूचं आगमन झालंय, त्याचे स्वागत करण्यासाठी दिशा दिशांना रंग उधळले आहेत. बेरळ कोरडी सृष्टी वसंतामुळे मोहरली आहे, सृष्टीतला प्रत्येक घटक बहरून आला आहे. वसंत ऋतूचं स्वागत करण्यासाठी पाणंदही उत्सुक आहे. वसंत ऋतू म्हणजे फुलांचा उत्सव, रंगांची उधळण. एरवी निमूट असलेल्या पाणंदीवर सांबराच्या रोपांच्या लाल कळ्यांचं सड विखुरलंय, ती लाल कळ्यांनी लगडून गेली आहे. आणि या ओळीत कवित्रींनी अशी कल्पना केली आहे की लाल कळ्यांचा सांबर वसंत ऋतूच्या स्वागताला पाणंदीवर उभा आहे. त्यानंतरचा दुसरा बघा की उजाड उघडे माळराण हे गाऊ लागले वसंत गाण या ओळीतील तुम्हाला कळालेलं अर्थ सौंदर्य स्पष्ट करा. तर बघा, शिशिर ऋतूमध्ये झाडांची पानगळ होते, त्यामुळे माळराणावरची झाडं निष्पर्ण होतात, माळराण भकास दिसतं. परंतु वसंत ऋतूची चाहूल लागतात, सर्व सृष्टी मोहरू लागते, झाडांना पालवी फुटते, झाडे जणू पोपटी वस्त्रे नव्याने लेऊ लागतात. सृष्टीतील प्रत्येक घटक उत्साही व टवटवीत होतो म्हणजे अगदी प्रसन्न होतो. झाडे मोहरतात बहरतात, वसंत ऋतूच्या स्वागतासाठी दिशातून रंग उधळले जातात, जणू सर्व सृष्टी वसंत ऋतूचे गीत गात असते. एरवी उजाड बोडके असलेले माळराणी वसंत ऋतूचं गाणं गात आहे, असा या ओळींचा अर्थ आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, अभिव्यक्ती. तर वसंत ऋतूच्या आगमनानं सृष्टीत होणारे बदल तुमच्या निरीक्षणाने लिहा. तर वसंत ऋतूमध्ये आधी सृष्टी भकास असते, शिशिर ऋतूमध्ये झाडे निष्पर्ण होतात म्हणजे त्यांची पानं गळून जातात, ओकी बोकी भासतात, कोकिळाच्या मधुर कुजनातून कळतं की वसंत ऋतूचं आगमन होत आहे. वसंत ऋतू आला की झाडांना पालवे फुटते, झाडे मोहरतात, फुलांनी बहरतात, वेगवेगळी फुलझाडं किंवा विविध रंगांच्या फुलांनी सजतात, फुलांचं सुंदर दरवळ अस्मंतात पसरतो, काही झाडांच्या पायथ्याशी फुलांची पखरण होते, डोंगर पठार व नदी काठ गवत फुलांनी बहरतात, जंगलात वेगवेगळी फुलं फुलतात, आंब्याच्या झाडांना मोहर येतो, अशा प्रकारे सर्व सृष्टी नववधूसारखी नख शिखांत सजते. म्हणून वसंत ऋतू म्हणजे फुलांचा उत्सव, वसंत ऋतू म्हणजे सौंदर्याचा राजा. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, सृष्टीचं सौंदर्य कायम राहण्यासाठी तुम्हाला सुचतील असे उपाय लिहा. आता आपली सृष्टी म्हणजे आपल्या आजूबाजूचा भाग, आपली पृथ्वी, आणि तिचं सौंदर्य कायम राहण्यासाठी तुम्हाला जे काही उपाय सुचतील
तर ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत. यामध्ये बघा सृष्टी, तर बघा मुलांनो सृष्टी हा मानवाला मिळालेला अनमोल नजराणा आहे, म्हणजे एक प्रकारचं गिफ्ट आहे, भेटवस्तू आहे. धरतीला माता म्हणले, धरणी माता मानवाचं पालन व पोषण करते, म्हणून पर्यावरणाचं रक्षण करणं व सृष्टीचे सौंदर्य कायम राखणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. पण आपण त्या उलट सर्व गोष्टी करत असतो. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तीन मुख्य ऋतूंमध्ये सृष्टी वेगवेगळी रूप धारण करते. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जंगल तोड न करणं व पाण्याचे प्रवाह साठवणं हे उपाय आपण करायला हवे. निसर्गाला ओरबाडणं हे कधीही हानिकारक आहे. झाडे लावली पाहिजेत, त्यांना जगवलं पाहिजे, आपल्या वाईट सवयी सोडून द्यायला हव्या, आपला परिसर स्वच्छ व आरोग्यदायी ठेवायला हवा. निसर्गमित्र असलेल्या संस्थांना शक्यतो आपण मदत करायला हवी आणि अशा प्रकारे सृष्टीचं सौंदर्य कायम राखलं तरच मानवजात टिकू शकेल, अन्यथा संपूर्ण मानवजाताच्या अस्तित्वालाच धोका आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला हा जो काही कवितेचा स्वाध्याय होता तो संपतो. आता या तुम्हाला संपूर्ण कवितेमध्ये काही अडचण असेल तर लगेच कमेंट करा किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती सुद्धा तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. तसेच पद्धतीने आपले बरेचसे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत, तर त्याच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. तर अशाच पद्धतीने या पुढील कवितांचे पाठांचे स्वाध्याय पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला इयत्ता 9वी मराठी इंग्रजी माध्यम या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. तर ते पहा, त्यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा, काळजी घ्या स्वतःची. लवकरच भेटू आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय गाईज, टेक केअर, सी यू लेटर.